नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण प्रयोगाचे प्रमुख प्रकार कर्तरी कर्मणी भावे प्रयोग हे याची माहिती आपण घेतली. त्यापैकी आपण कर्तरी प्रयोग त्याची वैशिष्ट्ये आणि कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार हे बघितले. आज आपल्याला कर्मणी प्रयोगाचा अभ्यास करायचा आहे. कर्मणी प्रयोगाचा अभ्यास करताना देखील आपल्याला या ठिकाणी दिलेल्या उदाहरणातील कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे. आपण मागचं उदाहरण रिपीट करत आहोत, मुले अभ्यास करत आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की कोणने प्रश्न विचारल्यावर कर्ता मिळतो, कायने प्रश्न विचारल्यावर कर्म मिळतं आणि वाक्यात क्रिया कोणती त्याच्यावरून आपल्याला क्रियापद मिळतं. क्रियापदाचा कर्ता कर्म यांच्याशी असणाऱ्या संबंधावरून प्रयोगाचे तीन प्रकार पडतात हे आपण बघितलं. क्रियापदाचा कर्त्याशी असणारा संबंध त्यावरून कर्तरी प्रयोग होतो. क्रियापदाचा कर्माशी असणारा संबंध यावरून कर्माने प्रयोग होतो आणि क्रियापदाचा दोनशी संबंध नसणे यावरून भावे प्रयोग होत असतो. आज आपल्याला कर्माने प्रयोगाचा अभ्यास करायचा आहे. आता खाली वाक्य वाचा. पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला या कृती दिलेल्या आहेत. तुषारने आंबा खाल्ला, स्वातीने आंबा खाल्ला, मुलांनी आंबा खाल्ला, मुलींनी आंबा खाल्ला. यावरून तुम्हाला कृती कोणती करायची आहे? कर्त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का. आता इथे बघा, तुषार हा पुल्लिंगी कर्ता आहे, स्वाती स्त्रीलिंगी कर्ता आहे, मुलांनी अनेकवचनी कर्ता आहे, मुलींनी अनेकवचनी कर्ता आहे आणि तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी क्रियापद खाल्ला हेच या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदललेलं नाही. आपण कर्तरी प्रयोगामध्ये बघितलं होतं की कर्त्याचं लिंगवचन बदललं तर क्रियापद बदलतं. इथे मात्र कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदललेलं नाहीये. या वाक्यामध्ये कर्म काय आहे? काय खाल्ला? आंबा खाल्ला. जर आपण इथे चारही उदाहरणांमध्ये आंबा हे एकवचनी रूप आपण घेतलेलं आहे त्यामुळे क्रियापद प्रत्येक ठिकाणी खाल्ला असंच आलेलं आहे. जर आपण आंबा एकवचनी कर्म आहे ते जर आपण अनेकवचनी केलं, आंबे केलं, तर प्रत्येक ठिकाणी क्रियापद हे बदलणार आहे. मग आपल्याला याच्यावरून कर्मणी प्रयोगाची काय व्याख्या सांगता येईल बघा. जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. इथे कर्म महत्वाचं आहे. कर्माच्या लिंगवचनानुसारच त्या ठिकाणी रूप बदलत असेल तेव्हा त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. आता आपण कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये बघूया. कर्मणी प्रयोगाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, कर्ता नेहमी तृतीय विभक्तीत असतो. कारण कर्त्याला नेहमी ने नी यासारखे प्रत्यय जोडून आलेले असतात. दुसरे वैशिष्ट्य आहे, कर्म नेहमी प्रथम अविभक्तीमध्ये असतं. म्हणजे कर्माला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय जोडून आलेलं नसतं. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, क्रियापद नेहमी कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असतं. म्हणजेच जर वाक्यामध्ये कर्माचं लिंग वचन बदलत असेल तरच क्रियापद बदलतं. उदाहरणार्थ ही पण पाठ्यपुस्तकातली कृती आहे, तुषारने आंबे खाल्ले. आंबे इथे अनेकवचनी आहे म्हणून क्रियापद खाल्ले असं झालं. दुसऱ्या उदाहरणामध्ये स्वातीने चिंच खाल्ली, चिंच एकवचनी आहे म्हणून खाल्ली हे क्रियापद आलं. मुलांनी चिंच खाल्ल्या इथे कर्ता पण अनेकवचनी आहे, कर्म पण अनेकवचनी आहे. कर्म अनेकवचनी असल्यामुळे क्रियापद खाल्ले असं आलेलं आहे. पुढच्या उदाहरणामध्ये मुलींनी टरबूज खाल्ले, इथे कर्म एकवचनी आलं आणि म्हणून इथे खाल्ले हे क्रियापद या ठिकाणी आलं. यावरून कृती काय सांगते आपल्याला? कर्माच्या लिंग वचन बदलल्यानुसार क्रियापद बदलते का? तर याचं उत्तर या ठिकाणी हो येईल. कारण कर्माचं लिंग वचन जर बदललं तर क्रियापद हे बदलतं. आता पुढे उदाहरण बघूया आपण. वानराने आंबा खाल्ला, याच्यामध्ये कर्म ओळखायचं आहे आपल्याला. कर्म कसं ओळखता येईल? वानराने काय खाल्ला? उत्तर मिळतं आंबा. आंबा हे काय झालं या वाक्यातलं? कर्म. आता हे जे काही मूळ वाक्य आहे आपलं, वानराने आंबा खाल्ला, त्याच्यामध्ये आपण कर्माचं वचन लिंग बदलून काय बदल होतो ते बघूया. वानराने आंबे खाल्ले, काय केलं आपण इथे? कर्माचं वचन बदललं.
कर्माचं वचन बदलल्यामुळे क्रियापद देखील बदलले. पहिल्या उदाहरणामध्ये आंबा खाल्ला असं वाक्य होतं, इथे मात्र कर्माचं वचन बदलल्यामुळे क्रियापद देखील बदललं, खाल्लाचं इथे खाल्ले क्रियापद झालं. पुढच्या उदाहरणामध्ये वानराने पपई खाल्ली, इथे आपण कर्माचं लिंग बदललं, स्त्रीलिंगी झालं ते कर्म, आणि त्यामुळे मूळ वाक्य जे आहे वानराने आंबा खाल्ला तिथे खाल्लाऐवजी इथे खाल्ली हे क्रियापद आलं, कारण पपई हे स्त्रीलिंगी असल्यामुळे. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा, वानराने पपया खाल्ल्या, पपईचं काय केलं आपण इथे, लिंग तर बदललंच आहे, स्त्रीलिंगी आहेच पपई, इथे त्याचं वचन पण बदललं, पपया खाल्ल्या, आणि त्यामुळे या ठिकाणी क्रियापद देखील बदललं. मग या उदाहरणावरून आपल्या काय लक्षात आलं, की जर आपण कर्माचं वचन बदललं, लिंग बदललं, त्यानुसार त्याचा परिणाम क्रियापदावरती होतो, आणि म्हणून याला आपण कर्मणी प्रयोग असं आपण म्हणतो. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे, आणि यानंतर पुढच्या तासाला आपण भावे प्रयोगाबद्दल माहिती घेऊया. धन्यवाद.